मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे। त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे आदेश दिले आहेत। तर आज धाराशिव मध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते धाराशिव येथील सुमित भारत माने या युवकास पहिल्या कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रमाणपत्र वाटपाची माहिती देऊन जनतेला दिली आहेत। शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती शासनाने गठित केली त्याच्या अनुषंगाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर 1967 पूर्वीचे पुरावे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न झाला। त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40 लाख नोंदी तपासल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 459 जे कुणबीच्या नोंदी होत्या त्या आपल्याला आढळून आलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर काल कॅबिनेट झालेला निर्णय आणि त्याच्या अनुषंगानं काल रात्री उशिरा शासन निर्णय सुद्धा जारी झालेला आहे। त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स तपासले गेलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र इश्यू करण्याची प्रक्रिया आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलेली आहे आणि त्या आम्हाला जी कुणबी नोंदी आढळून आल्या त्या नोंदीमधली जी पहिलं कास्ट सर्टिफिकेट आहे आम्ही आज ते इश्यू केलेलं आहे। त्याचबरोबर हे जे आम्हाला ज्या पूर्ण नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या डिपार्टमेंटनिहाय गावनिहाय त्याच्या आम्ही सर्टिफाईड कॉपीज आमची जी जिल्ह्याची वेबसाईट आहे एनआयसीची धाराशिव जिल्ह्याची त्याच्यावर काल आम्ही अपलोड केलेले आहेत आणि काही विभागांचे ज्या डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी आहेत ते पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये आम्ही पूर्ण अपलोड करणार आहे आणि हे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व नागरिकांना त्याच्या सर्टिफाईड कॉपीसह उपलब्ध राहणार आहे। आपल्या माध्यमातून त्या गावामधले जे नागरिक असतील त्यांचं आम्ही गावामध्ये चावडी वाचन होईल, ग्रामसभेमध्ये ह्या याद्यांचं वाचन होणार आहे। तर जे कोणी याचे लाभार्थी असतील त्यांनी त्या गावातला त्यांचा आदिवासाचं पुरावे त्यांची वंशावळ जुळवून ऑनलाईन जी प्रक्रिया आपली कास्ट सर्टिफिकेटची ती सीएससी असेल किंवा आपल्या सरकार सेवा केंद्राच्या मार्फतून ऑनलाईन अर्ज करावेत आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये कास्ट सर्टिफिकेट इश्यू करण्याचा आमचा मानस आहे आणि आमची जी पूर्ण महसूल विभागाची जी टीम आहे ती आपल्याकडे येईल। तर त्या ज्यावेळी ज्यांचे पुरावे आपल्याला प्राप्त झाले त्या मॅक्सिमम लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभार्थ्यांना जे कुणबीचं प्रमाणपत्र आहे ओबीसीचं ते आम्ही इश्यू करण्याचा आपल्याला प्रयत्न आहे। तर आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की ही जी त्याच्यासाठी जी ऑनलाईनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून आम्हाला सहकार्य करा। तुम्ही सुमित माने यांना प्रमाणपत्र दिले? हा, आज जे काही गावामध्ये आम्हाला सगळ्यात जवळजवळ आमच्याकडे जे 450 नोंदी आढळल्या त्यापैकी जवळजवळ 110 नोंदी ते कारी गावामध्ये आपल्याला आढळून आल्या होत्या। त्या गावामधलेच आणि एक युवक होते सुमित माने यांना आज आम्ही पहिलं कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे जे 459 नोंदीपैकीच एक पुरावा त्यातला ग्राही धरला गेलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं आज पहिलं कास्ट सर्टिफिकेट आम्ही इश्यू केलेलं आहे आणि उर्वरित जे 458 लाभार्थी आहेत ज्यांना याचा लाभ होऊ शकतो असं त्यांना आयडेंटिफाय करून ती प्रक्रिया आम्ही लवकरच पूर्ण करू। सुमित मानेचा नेमका कोणाचा पुरावा सापडला होता कुणबी? त्याच्यामध्ये आमच्याकडे जे नमुना 14 जो असतो ज्याला जन्ममृत्यूपूर्वीच्या काळी जेव्हा 1950 पूर्वी जन्ममृत्यूची नोंद असायची नमुना 14 म्हणून असायचा तर तो त्याच्यामध्ये त्याच्या पंजोबांचं नाव त्याच्या त्यांना आढळून आलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण वंशावळ जुळवून आमच्या एसडीओकडे सादर केली आणि एसडीओने मग त्या आदिवासाचा पुरावा आणि इतर डॉक्युमेंट्स तपासून